नमस्कार, मी शमिका, अॅग्रोवन डिजिटलच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। बघूयात काही ठळक बातम्या। आज विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा। मागच्या महिन्याभरात खाद्यतेलांच्या दरात 2.5 ते 5.5% वाढ। युक्रेनमधली पेरणी गेल्या वर्षीपेक्षा 50% कमी। अर्जेंटिना 46% सोयाबीन काढणी पूर्ण। आणि देशातून कृषी उत्पादनांची निर्यात विक्रमी पातळीवर पोहोचली आहे। निर्यातीनं $5,000 कोटी टप्पा गाठलाय, पण गेल्या काही वर्षात आयातीची गती जास्त राहिली आहे। कृषी उत्पादनांची आयात किती झाली आहे, त्यात किती वाढ नोंदवली गेली आहे, पाहूयात आजच्या मार्केट बुलेटिनच्या माध्यमातून। आता सविस्तर बातम्या। कमाल तापमानात चढ उतारामुळे उष्णतेची लाट ओसरली असतानाच विदर्भात पुन्हा उन्हाचा चटका वाढलाय। शुक्रवारी सकाळपर्यंतच्या 24 तासात ब्रह्मपुरी इथे देशातलं उच्चांकी 44.1° सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे। आज विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा असून उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। देशात गेल्या महिन्याभरात खाद्यतेलांच्या दरात वाढ झाल्याचं केंद्रीय ग्राहक मंत्रालयानं स्पष्ट केलंय। मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार सोयाबीन तेलाचे भाव 5 एप्रिलच्या तुलनेत 3.73% वाढलेत। सूर्यफूल तेलाच्या दरातही 4% वाढ झाली आहे, तर पामतेलाचे दर 5.5% आणि शेंगदाणा तेलाचे दर 2.5% वाढलेत। 5 मे 2021च्या दराशी तुलना केल्यास सोयाबीनच्या तेलाच्या दरामध्ये 17% सुधारणा झाली, तर सूर्यफूल तेलाचे दर 15%, पामतेल 20% आणि शेंगदाणा तेल 7.5% महागलंय। सध्या युद्धाच्या संकटात असलेल्या युक्रेनमध्ये वसंत ऋतूतली पेरणी संथगतीने सुरू आहे। इथे 5 मे पर्यंत फक्त 71 लाख हेक्टरवर पेरणी झाली होती। हा पेरा अंदाजापेक्षा 50% कमी आहे। मटारची पेरणी गेल्या वर्षीपेक्षा 49% घटून 1,32,000 हेक्टरवर पोहोचली आहे। सूर्यफूल तेलाची पेरणीही गेल्या वर्षीपेक्षा 49% कमी आहे। आत्तापर्यंत 24 लाख हेक्टरवर सूर्यफुलाचं पीक होतं। सोयाबीनचा पेरा 3.5 लाख हेक्टरवर झालाय, मात्र हा पेरा अंदाजापेक्षा 26% कमी आहे, तर गेल्या वर्षीपेक्षा 20% माघारला आहे। खाद्यतेल संकटाच्या चक्रव्यूहात अडकलेल्या भारताची नजर ब्राझील आणि अर्जेंटिनातल्या सोयातेलावर आहे। यात अर्जेंटिना सोयातेलासाठी महत्त्वाचा देश आहे, पण यंदा इथल्या सोयाबीन पिकाला दुष्काळाचा मोठा फटका बसला। त्यातच काढणीच्या काळामध्ये वातावरणामुळे अडथळा निर्माण झाला, पण आता वातावरण कोरडं झाल्यानं काढणीच्या कामाला गती आली आहे। आतापर्यंत अर्जेंटिनामध्ये 46% सोयाबीन पिकाची काढणी पूर्ण झाली आहे, तर शेतकरी सोयाबीन विक्रीचे सौदेही करत आहेत। मात्र जागतिक बाजारात सोयाबीनची टंचाई जाणवत असल्यानं दर तेजीत आहेत, त्यामुळे शेतकरीही चढ्या दरानं सौदे करण्यास इच्छुक आहेत। यंदा अर्जेंटिना 420 लाख टन सोयाबीन उत्पादनाचा अंदाज आहे। आता बघूयात आजची मोठी बातमी। नुकत्या संपलेल्या आर्थिक वर्षात देशातून कृषी उत्पादनांची निर्यात $5,000 कोटी जास्त झाली। 2021-22 आर्थिक वर्षात देशात कृषी उत्पादन वाढलं होतं, त्यामुळे निर्यातीची गतीही वाढली आहे। कृषी उत्पादनांची आयात $3,240 कोटी झाली होती, तर निर्यातीनं $5,030 कोटी टप्पा गाठलाय। कृषी उत्पादनांची निर्यात आणि आयात दोन्ही विक्रमी पातळींवर पोहोचलेत। भारतातून तांदूळ, मसाले, एरंडी तेल आणि गवारगमची मोठ्या प्रमाणात निर्यात होते, तर गहू, साखर, मका आणि कापसाची निर्यात केली जाते। याआधी 2014 4,330 कोटी निर्यात झाली होती, तर आयात 1,550 कोटींवर होती। दोन्ही वर्षांचा विचार केला तर 2014च्या तुलनेत निर्यात फक्त $700 कोटी वाढली आहे, मात्र आयात 1,690 कोटींनी वाढली आहे। म्हणजेच निर्यातीपेक्षा आयातीचा वेग हा जास्त आहे। 2014 नंतर कृषी उत्पादनांच्या निर्यातीत घट आणि आयात वाढीचा ट्रेंड होता। 2014 निर्यात सरप्लस 2,770 कोटींचा होता, तर 2016-17 $810 कोटीवर आलाय। मागच्या वर्षापासून भारतातून कृषी उत्पादनांची निर्यात वाढली आहे। कोरोनानंतर तांदूळ, साखर, मसाले पदार्थ या मालाला जास्त मागणी होती। यंदाही देशातून या शेतमालांसह गव्हाची मोठ्या प्रमाणात निर्यात होतीये, मात्र निर्यातीची गती काहीशी कमी राहण्याची शक्यता आहे। यासोबतच आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये ते थांबूयात। अधिक अपडेटसाठी नक्की फॉलो करा अॅग्रोवन डिजिटलला।